कोवऱ्याची भाजी आमच्या मालवण साईडला नक्की करतात. ही फणसाच्या कोवऱ्याची भाजी, ही भाजी खूप टेस्टी होते. आणि ह्या भाजीमध्ये वेगळी टेस्ट म्हणजे मी थोडासा सुका जवळा, आम्ही मालवणी लोक वाटच बघत असतो वेजला कसं नॉनव्हेज करायचं, म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडासा सुका जवळा घातलाय. आणि अशी टेस्टी भाजीची रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करते. चला पाहूया त्याचे साहित्य आणि कृती. कोवळा फणस घेतलाय मी, त्याला आम्ही मालवणी भाषेत कोवरी बोलतो. कोवरीचा फणस, हे मालवणी वाटप, याची लिंक मी खाली शेअर केलेली आहे. गरम मसाला अर्धा चमचा, 2 चमचे लाल तिखट. आणि हा मी ह्या भाजीमध्ये वेगळा म्हणजे सुका जवळा घेतलाय, 1 मुठभर घेतलाय. ह्यानी वेगळी टेस्ट येते ह्या भाजीला थोडी. हा मी भाजून धुवून पाण्यात टाकणार आहे, त्यांनी जरा सॉफ्ट होईल हा. 2 कांदे घेतलेत मी बारीक चिरून. आणि ह्या भाजीला लसूण भरपूर लागते, मी अख्खा कांदा घेतलाय लसणीचा मोठा, 1 लिंबू. आणि तेजपत्ता घेतलाय फोडणीकरता, चवीकरता मीठ आणि तेल. प्रथम आपण हाताला आणि विळीला तेल लावून घेऊया. भरपूर तेल लावायचं कारण फणसाला भरपूर प्रमाणात डीक असतो. तुम्ही खाली डिश घेत असाल तर डिशलाही तेल लावायचं. मधून असा चिरायचा. हा पाव असतो हा आपल्याला घ्यायचा नाही आहे. आणि हे जे काटे असतात ते, त्याची साल ती घ्यायची नाही, याच्यासाठी आपण उकडत ठेवणार आहोत. हा तुम्ही उकडत नाही ठेवला तर ह्याची जी साल आहे ती अशी काढायची आहे. उकडल्यावर आपला वेळ वाचतो, थोडा पटकन निघते ती साल. पाव आहे तोही खायचा नसतो कारण ह्याला भरपूर डीक असतो, म्हणून हाही आपल्याला फेकून द्यायचा असतो. आपल्याला एवढाच भाग घ्यायचा असतो. हाही मी आता उकडत टाकणार आहे. लिंबू लगेच या फणसाच्या कापांना लावायचा कारण काळा पडत नाही हा फणस. मग कापल्या कापल्या फणस लगेच काळा पडतो. पूर्ण असं चोळून घ्यायचं आहे. ह्याला सुद्धा हा डीक आहे, तिथे सुद्धा हा चोळून घ्यायचा आहे. हा कापायचा आहे आपल्याला फणस. मग हा काळा पडत नाही, बघा कापल्यावर सफेद होता, जरासा लाल लाल होत आला आहे. माझा सर्व कापांना रस चोळून झाला आहे. हे आपण आता 2 किंवा 3 शिट्यात उकडून घेऊया, जेणेकरून आपला फणस उकडेल आणि भाजीही पटकन होईल. 3 ग्लास पाणी ओतणार आहे मी यामध्ये. आपण ह्या गॅसवर कुकराच्या 3 शिट्या काढून घेऊया आणि त्या तिकडे मी कढईमध्ये जो जवळा आहे तो भाजून घेऊया. जवळा आता कढईत आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे. सुकट टाकल्यावर जरा वेगळाच फ्लेवर आणि वेगळी टेस्ट येते ह्या कोवऱ्याच्या भाजीला. जवळा आपला कसा होत आला आहे, हा होत आला तर सहज सगळ्यांनाच कळतो कारण ह्याचा एक घमंग वास सुटतो. हा आपण आता ह्या बाऊलमध्ये काढून घेऊया आणि ह्यामध्ये आपण पाणी ओतूया, जेणेकरून ह्या पाण्यामध्ये तो जरा नरम होईल. 3 शिट्यानंतर पूर्ण हा प्रेशर गेला आहे. आता आपण पाहूया आपला फणसाच्या कापा. मस्त थोडं गरम आहे, आपण आता हे थंड व्हायला देऊया 5-10 मिनिटं. थंड झाल्यावर आपल्याला ह्या साला आणि ही जी पाव आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे. हाताला सोसेल इतका आता हे थंड झालं आहे. आता हे आपण पुन्हा वेळेवर बसून हा जो भाग आहे आणि पाव आहे काढून टाकायचे आणि हा आपल्याला भाग घ्यायचा आहे फक्त. मग अशी आपण कच्चा फणस सहजतेने कापत नव्हता, आता उकडून घेतल्यावर मस्त सहज कापला जातो आहे. हे आपल्याला कडेकडेने अशी ही साल आहे, फणसाचे जे काटे असतात ते काढायचे आहेत. एकदम कडेने घ्यायचे कारण आपल्याला भाजी जास्त व्हायला पाहिजे. आणि ही जी थोडीशी पाव असते ही सुद्धा काढायची कारण ह्याचा टीक असतो, ही टेस्टी लागत नाही, टीक असतो. ह्याचे तुम्ही असे तुकडेही करू शकता किंवा ह्याचे तुम्ही हाताने चुरूनही घालू शकता. फणस हा आपण उकडत ठेवलेला, तो मी अर्धा वापरलाय आणि तो असा उकडल्यावर असा मी चिरून घेतलेला आहे. हाताने सुद्धा सहज असा कुस्करला जातो. भाजी आता आपण ही फोडणीला घालूया, त्यासाठी मी गॅस ऑन करते. आपण कोणत्याही कढईत घेऊ शकतो, माझ्याकडे हा पॅन आहे मी तो वापरलाय. पॅन तापलाय मी, आता तेल घालते त्याच्यामध्ये.
नॉनस्टिक पॅन मध्ये तेलाचा वापर कमी लागतो. तेल आपलं तापलंय, मी आता त्याच्यात तेजपत्ता टाकते. तुम्ही कढीपत्ताही वापरू शकता, आपण गोळ्या भाजीला वापरतो तसा. त्यावर आता मी लागलेच कांदा घालते. थोडासा कांदा लालसर झाला की आपल्याला जी लसूण मी खेचून घेतलेली आहे ती घालणार आहे. ह्या भाजीला लसणाचा भरपूर मार असतो, त्याने छान असा फ्लेवर पण येतो आणि भाजी लागतेही टेस्टी लसूण वापरल्याने. थोडासा कांदा कलर चेंज केला आहे, आता मी लागलीच लसूण घालते. तुम्ही ही वाटूनही घालू शकता, भरपूर सारी लसूण घालायची. लसूण आपण मालवणी वाटपमध्ये पण आहे. कांदा आणि लसूण आपला थोडासा लाल रंग होत आला की आपण ह्याच्यामध्ये गरम मसाला आणि लाल तिखट घालणार आहोत, मालवणी लाल तिखट. कांदा आणि लसूण छान असा परतून झालेला आहे. आता ह्यावर आपण आच मंद करायचे आणि मसाले टाकायचे. लाल तिखट टाकते मी मालवणी, 1.5 चमचे घेतलेले आहेत मी, आणि गरम मसाला. तुम्ही कोणताही गरम मसाला वापरू शकता, तुम्हाला जो आवडेल तो. हा आमचा घरी बनवलेला गरम मसाला घालते आहे मी. गरम मसाला आणि मसाले ॲड केले की आपण मंद आचेवर चांगले परतून घ्यायचे. आच मोठी करायची नाही, आपण लागलीच ह्याच्यामध्ये मालवणी वाटण घालणार आहोत. मालवणी वाटण घालतो आहे आपण. मालवणी वाटण, आता ह्याच्यामध्ये मी जे आपण मिक्सर धुवून घेतलेलं पाणी आहे ते ॲड करणार आहे. जवळजवळ आपण ह्या भाजीमध्ये 1.5 ग्लास पाणी घालायचं असतं, तेवढं ते पाणी खेचून घेते ही भाजी. मी मिक्सरचं भांडं धुवायला 1 ग्लास पाणी घेतलेलं. ग्रेव्हीला आपल्या थोडासा कड आला की आपण जो फणस उकडून घेतलेला आहे छोटा कोवळा तो घालायचा आहे. आपल्या ग्रेव्हीला कड आलाय, आता आज थोडी मी मंद करते आणि आपण जो फणस कापला आहे तो घालते. उकडून घेतल्यामुळे हाताने सुद्धा हा सहज कुस्करला जाऊ शकतो. एकदम बारीक हाताने कुस्करला तर छान असा जवळ्यासारखा दिसतो. हा एकजीव करून घ्यायचा आहे ग्रेव्हीमध्ये आपल्याला. फक्त आपल्याला जरा दाटसर ग्रेव्ही हवी असते, कारण भाकरीसोबत भातासोबत खायला छान होईल म्हणून थोडंसं 1/2 ग्लास पाणी मी घालणार आहे. थोडंसं पाणी आपलं सुकल्यासारखं वाटतं, मी थोडं 1/2 ग्लास पाणी ॲड करते. थोडं कोमट पाणी ॲड केलं की आपल्या कोणत्याही भाजीला किंवा कोणत्याही आपण प्रकार जो करतो शिजवणारा त्याला चांगला असा तवंग येतो. तुम्ही मटणाचा रस्सा वगैरे करत असाल की त्याच्यावर असं वाफ यायला पाणी ठेवायचं, तेच पाणी ॲड करायचं, छान असा तवंग येतो. ही टिप्स मी आधीसुद्धा दिली होती तुम्हाला. आता जो आपण जवळा पाण्यात ठेवला होता तो छान असा पांढरा शुभ्र झाला आहे. जर असं त्यातलं पाणी असं गाळून घ्यायचं आहे आणि असा शिवरून घ्यायचा आहे तो आपल्याला. जवळा आपण भाजून घेतला होता त्यामुळे त्याला काही शिजवायची जास्त गरज लागत नाही आणि जवळजवळ आपली भाजी होतच आलेली आहे. आता आपण शेवटला नेहमीसारखं मी मीठ टाकणार आहे. आणि माझं प्रत्येक रेसिपीला सांगणं असतं मी शेवटला का मीठ टाकते. आपल्याला वाटपाचा आणि जे आहे भाजी त्याचा अंदाज येतो, त्याप्रमाणे आपण मीठ टाकायचं असतं. आता आपली भाजी झालेली आहे. अजून तुम्हाला ग्रेव्ही असेल तर तुम्ही याच्यामध्ये जरासं कोमट पाणी ॲड करू शकता. वाफ येण्यासाठी ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे फक्त 2-3 सेकंदासाठी. भाजी आपली शिजली आहे, आता पाहूया आपण. मस्त अशी वाफ येणार आहे. वाव, आणि तवंगही छान आलेला आहे. जवळा टाकल्यामुळे सुगंध तर खूपच सुंदर. अशा कोवळ्या फणसाची भाजी तुम्ही ह्या वेळेला नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली कोवळ्या फणसाची भाजी. आणि हो, परब किचन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. दुसऱ्या रेसिपीसोबत पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद.